न लाटता उडदाचे पापड करण्याची सगळ्यात सोपी पद्धत उडदाचे पापड म्हटलं की तोंडाला पाणी सुटत असत पण जितका खायला हा चविष्ट उडदाचा पापड लागतो तितकाच हा आपला जीव घेत असतो कारण इतकं चिकट पीठ असतं आणि उडदाच्या पापडाच सगळ्यात सुरवातीपासूनचीच प्रोसेस इतकी कठीण असते म्हणून हा उडदाचा पापड करायचं ठरवलं था की आपल्या अंगावर काटा येत असतो कारण उडदाच्या पापडाचं पीठ टिंबणं हे पीठ काढणं त्याच्या लाट्या बनवणं आणि छोट्या छोट्या लाट्यांपासून भला मोठा पापड करणं हे काम म्हणजे खूप जिकरीचं काम असतं ज्यांनी घरी उडदाचे पापड बनवले असतील त्यांना तुम्ही विचारून बघा खूप किचकट काम असतं तर आज आपण न लाटता उडदाचे पापड कसे बनवायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून उडदाच्या पापडासारखी चव येईल आणि इतका भन्नाट असा पापड येईल की तुम्ही दरवर्षी हाच पापड बनवाल त्यासाठी बघा मी इथं घेतलेला आहे अर्धी वाटी उडदाची डाळ हे साल काढलेली पांढरशुभ्र उर्धाची डाळ घ्यायची आहे आणि वाटी तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत तर हे अर्धी वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी तांदूळ रात्री स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवायचे रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यानंतर सकाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटण करून घ्यायचे आहेत दोघ इथं मध्ये वाटून घेतलेले आहेत बघा अगदी छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण इडलीचं बॅटर बनवतो त्याप्रमाणे अगदी पातळ आणि स्मूथ असं बॅटर आपण बनवायचं आहे आता इथं हे जे मिश्रण आहे त्यासाठी मी इथं दोन वाट्या छान कडकडीत पाणी तापवून घेतलेला आहे दोन वाटे पाणी तापवलेलं यात घेतलेलं आहे यात टाकलेला आहे अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापडखार आपण टाकलेला आहे यात पाच सहा काळी मिरी घेतलेली आहे आणि काळी मिरी जाडसर ठेचून घ्यायची आहे जेणेकरून बाजारातल्या पापडासारखा हा पापड आपल्याला दिसत असतो आणि चव इतकी भन्नाट लागते की विचारूच नका तुमच्याकडे जर उडदाशा पापडांचा मसाला असेल तर तो तुम्ही टाकू शकतात मग आपल्याला काहीही टाकण्याची गरज नाही पण हे आपलं मिश्रण अगदी थोडं असल्यामुळे याचं योग्य प्रमाण आपल्याला माहीत नसेल म्हणून मी हे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे जर एक किलो या प्रमाणात तुम्ही हे घेतलं तर एक साठी एक पापड मसाल्याची पूर्ण पाऊच तुम्ही टाकू शकतात आता आपण हे जे पूर्ण बॅटर बनवलेलं होतं ते यात टाकून घ्यायचं आहे आणि दोन वाट्या पिठामध्ये हे पीठ छान हलवून घ्यायचं आहे बघा फ्रेंड्स त्यानंतर पुन्हा एक वाटी पाणी मी गरम करून टाकून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनिट हे पुन्हा पीठ छान शिजून घ्यायचं आहे मधून मधून फक्त झाकण काढून आपण हे पीठ खालीवर हलवून घ्यायचं आहे हे पीठ जर व्यवस्थित शिजलेलं नसतं हे पीठ जर व्यवस्थित शिजलं नसेल तर पापडांना तडे जाण्याची शक्यता असते म्हणून हे पीठ शिजण्याकडे एक विशेष लक्ष आपण द्यायचं आहे आता बघा पीठ छान घट्टसर मस्त शिजलेलं आहे आपल्याला गोळे करण्याची गरज नाही की पापड लाटण्याची सुद्धा गरज नाही एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे त्यावर अगदी एक ते दोन थेंब आपण हाताला लावायचे तेलाचे आणि हे आपल्या तेलाचा हात या कागदावर फिरून घ्यायचा आहे छोटे छोटे गोळे या कागदावर ठेवून वरून आपण डिश स्प्रेस करून त्यावर कागद ठेवायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने अगदी काही मिनिटातच आपला पापड तयार झाला यावर तुम्ही जी काळी वेलची जाडसर टाकलेली होती अगदी रेडीमेड पापड सारखा हा पापड आपल्याला दिसत असतो ज्याप्रमाणे आपण बाजारातून पापड आणतो तसेच पापड आपले होतात तुम्हाला जर भाजण्यासाठी पापड करायचे असतील तर मोठे मोठे पापड बनवा आणि तळण्यासाठी पापड बनवायचे असतील तर छोटे छोटे आकाराचे पापड बनवायचे आहेत आणि आपण ज्याप्रमाणे लग्न समारंभ काही फंक्शन असतो तेव्हा पापड खातो जर तसे डिझाईनचे पापड बनवायचे असतील तर तसे सुद्धा मी इथं पापड बनवलेले आहेत बघा छोटे मोठे भाजण्यासाठी वेगळे तळण्यासाठी वेगळे आणि लहान मुलं असतात तर त्यांना असे छोटे छोटे पापड आवडतात म्हणून त्यांच्यासाठी जिथ जागा ऍडजस्ट झाली तिथं असे पापड बनवून घेतलेले आहेत तर बघा फ्रेंड्स असे भरपूर असे पापड आपले तयार झालेले आहेत आणि या पापडांसाठी कुणाचीही गरज नाही एक तर माणूस सुद्धा हा पापड बनवू शकतो आता बघा हे पापड छान दोन दिवस उन्हात वाळवून घ्यायचे आहेत आणि वाढल्यानंतर हा पापड असा दिसतो बघा किती छान ट्रान्सपरंट असा पापड दिसतोय आणि इतका मस्त हा पापड झालेला आहे चव तर इतकी भन्नाट आलेली आहे ज्याप्रमाणे आपण बाजारातले पापड खातो तशीच चव या पापडांना आलेली आहे यासाठी मग आपल्याला पीठ तिमण्याची गरज नाही की पीठ काढण्याची गरज नाही आणि उडदाच्या पापडांना कोणाला बोलवण्याची सुद्धा गरज नाही कारण उडदाचा पापड हा असा पापड आहे की एकट्याने हा पापड बनवणं शक्य होत नाही कोणाची तरी मदत आपल्याला लागत असते आता बघा हा पापड मी इथं तेल गरम करून छान तळून दाखवते किती मस्त पापड आलेला आहे दुप्पट नाही तर चार पटीने हा पापड फुलतो आणि चव जशीच्या तशी लागत असते तर फ्रेंड्स अशा पद्धतीने न लाटता उडदाचे पापड बनवण्याची हिट सोपे ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि अजून तुम्ही घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा कारण या उन्हाळ्यात मी तुम्हाला वेगवेगळे उन्हाळी बाळवांचे पदार्थ दाखवणार आहे आणि याचा एकही व्हिडिओ आपल्याला आपल्याकडनं मिस व्हायला नको यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद